शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा शिवसाईद्वारे शक्य डॉक्टर इंजिनियर होण्याचे स्वप्न नीट JEE MHT CET संपूर्ण तयारीसाठी शिवसाई पॅटर्न बुलढाणा 10वी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी फ्री फाउंडेशन करता प्रवेश देणे सुरू नीट JEE MHT CET 2023-24 करता प्रवेश देणे सुरू आमचे स्टडी सेंटर बुलढाणा चिखली मेहकर आजच आपला प्रवेश निश्चित करा आपल्या स्वप्नांना साकार करा पीक विम्याच्या रकमेसाठी दुपकरांचे शेतकऱ्यांसाठी आंदोलन जिल्हा कृषी अधीक्षकांच्या दालनात केलेले आंदोलन लेखी आश्वासनानंतर मागे पीक विम्याची रक्कम मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आज 13 एप्रिलला शेतकऱ्यांसह बुलढाणा येथील जिल्हा कृषी अधीक्षकांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले AIC कंपनीकडे जिल्ह्यातील तब्बल 72,000 शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे अद्याप बाकी असून हे पैसे तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे या मागणीसाठी आज हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांकडे 8 दिवसाच्या आत मीटिंग लावून उर्वरित पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास कंपनीला बाध्य करू असे लेखी आश्वासन जिल्हा कृषी अधीक्षकांनी दिल्यानंतर हे आंदोलन थांबण्यात आले आहे. आतापर्यंत पीक विमा कंपनी AIC पीक विमा कंपनीनं बुलढाणा जिल्ह्यामध्ये 159 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेले आहेत. नियम असा आहे की प्रीमियम पोटी कंपनीनं 223 कोटी रुपये जमा केले आणि 80% रक्कम मिनिमम तरी शेतकऱ्यांना दिली पाहिजे असा नियम आहे. 80% रक्कम शेतकऱ्यांना कंपनीनं अजूनपर्यंत अदा केलेली नाही, त्यामुळं किमान 80% रक्कमनुसार 190 कोटी तरी किमान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले पाहिजे अशी आमची मागणी आहे. आता अजून 72,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा व्हायचे बाकी आहेत. त्या शेतकऱ्यांचा रुपया आणि रुपया वसूल केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. भले आम्हाला तुरुंगात टाका, लाठ्याकाठ्या हाना जेलमध्ये टाका, जीव गेला तरी बेहतर, पण शेतकऱ्यांच्या हक्काचा रुपया आणि रुपया वसूल केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही अशी आमची भूमिका आहे.